नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकली सुमंगलर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दुसरे इयत्ता पहिली विषय मराठी. मराठी विषयासाठी आपण संकलित मूल्यमापनाचा आज पेपर पाहणार आहोत. तर हा जो पेपर आहे तो आहे 20 गुणांचा. तर याच्यामध्ये पहा, सुरुवातीला जी प्राथमिक माहिती येते अशा प्रकारे लिहायचे, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, दिनांक अशा प्रकारे. आता पहा प्रश्न क्रमांक एक, याच्यामध्ये तो आहे 5 गुणांसाठी, चित्र ब अक्षर चित्र जोडी जुळव. याच्यामध्ये एका बाजूला पहा चित्र आहेत, हे चित्र पहा हरिण खडूच आहे, हे थेंब भोरा आणि औषध. तर आपल्याला ते अक्षरापासून किंवा ते अक्षर त्याच्यामध्ये असणारे चित्र आणि अक्षरांची जोडी जुळवायची. आता हे आहे हरिण, याच्यामध्ये न आहे म्हणून न ला आपण अशा प्रकारे ही जोडी अशी जुळवायची आहे. हे चित्र आहे खडूचं, ख ख खडूचा म्हणून ख ला जोडी जुळवायची आहे. इथं पहा थेंब दिसतोय, हा थ थ थेंब. हे भोराचे चित्र आहे, भ भ भोरा. आणि हे जे आहे ते औषध आहे, औषध औ औ औषध. अशा प्रकारे इथं जोडी आपल्याला लावायची आहे. हा प्रश्न क्रमांक एक झाला, त्याच्यासाठी आहेत गुण 5. त्याच्यानंतर पहा दुसरा प्रश्न क्रमांक आहे, प्रश्न क्रमांक 2, चित्र बघ नाव लिही. 3 गुणांसाठी 3 चित्र आहेत पहा. आणि तुम्हाला दिसतातच इथं हे चित्र कशाचं आहे, तर हे आहे ढग. आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे ढग. जसं आपण मी तुम्हाला आता लिहून दाखवते, इथं हे चित्र आहे तर इथं आपल्याला ढग अशा प्रकारे लिहायचं आहे. त्याच्यानंतर हे जे चित्र आहे त्याच्याखाली इथं आपल्याला जागा आहे, हे चित्र आहे ठसा. आणि हे चित्र तिसरं आहे, ही आहे छत्री. इथं आपल्याला लिहायचं आहे. आता इथं पहा तुम्हाला पूर्ण यांचे 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पेज तुम्हाला समजलं असेल. आता मागे पहा प्रश्न क्रमांक 3 आहे, शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार दे, शब्द वाच आणि पुन्हा लिही. शब्द पुन्हा लिही, शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार दे, शब्द पुन्हा लिही. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. इथं पहा जसं जसे दिलेलं आहे सोड, तर पहिलं अक्षर जे आहे त्याच्यावर द्यायचे सोंड. तर इथं त्याप्रमाणे माडी आहे तर इथे लिहायचे मांडी. न आहे, नदी आहे, त्याच्यावर नंदी. पहिल्या अक्षरावर आपल्याला अनुस्वार द्यायचे. इथं पहा मी लिहून दाखवते, मांडी पहिल्या अक्षरावर मांडी, त्याच्यानंतर खाली आहे पहा नंदी. आता इथं आबा आहे तर आंबा होणार आहे, आंबा पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा आहे. आणि वदन आहे त्याच्यावर वंदन. तर हा अशा प्रकारे जर तुम्ही 4 प्रश्न उपप्रश्न सोडवले तर तुम्हाला मिळणार आहेत गुण 2. हा प्रश्न क्रमांक 4 आहे, तो 2 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये योग्य चिन्हे जोडून शब्द लिही. आता योग्य चिन्हे जोडून शब्द लिही. आता इथं पहा हे तुम्हाला दिसतंय वहीर दिसतंय, तर आता याला पहिली वेलांटी येणार आहे विहीर. अशा प्रकारे होणार आहे ते शब्द विहीर, म्हणजे हे जी पहिली वेलांटी किंवा दुसरी वेलांटी द्यायची आहे, तर अव्वला पहिली वेलांटी विहीर. त्याच्यानंतर तिला पुन्हा पहिली वेलांटी आहे, इथं तला दिसतंय परंतु इथं तिला होणार आहे. त्यानंतर मात आहे तर मा ती माती. आणि प री परी. अशा प्रकारे हे 4 शब्द पहिली आणि दुसरी वेलांटी योग्य प्रकारे दिल्यास 1 मार्क आहे. आणि खाली पहा आता 1 मात्रा आणि 2 मात्रे आहेत. जसं आता बडूक दिसतंय तर बेडूक होणार आहे, बेडूक. इथं पहा बडूक आहे तर ते बेडूक होणार आहे. त्यानंतर रड रडकू आहे तर रेडकू. 1 मात्रा आहे द्यायचंय किंवा 2 द्यायचंय. त्याचं बल आहे तर ब म्हणजे बैल. आणि कैरी
हे शब्द अशा प्रकारे एक मात्रा आणि दोन मात्रा देऊन योग्य प्रकारे लिहिल्यास एक मार्क मिळणार आहे. म्हणजे दोन गुणांसाठी अशा प्रकारे तुम्ही योग्य चिन्ह जोडून लिहायचे आहेत. आता इथे पहा, शब्दात लपलेले शब्द शोध व लिही. आता इथे शब्द दिलेला आहे पहा, बालभारती हा शब्द तुम्हाला दिसतोय. याच्यामध्ये पहा तुम्हाला बालभारती म्हणजे बाल आहे एक शब्द म्हणू शकता, किंवा भारती म्हणू शकता दुसरा शब्द, किंवा भार तीर सुद्धा होऊ शकतो उलटा तीर. तर तुम्हाला जेवढे लिहिता येतील ह्यातले त्यापैकी दोन कोणती लिहायचे आहेत. त्याच्यानंतर दुकानदार दुसरा शब्द आहे. दुकानदार याच्यामध्ये लपले शब्द आहे पहिला दुकान, दुसरा आहे दार, तिसरा आहे कान, त्याच्यानंतर आपण आता एवढेच तीन शब्द लिहायचे, त्यातल्या तुम्ही दोन लिहायचे तिथे कोणते. आणखी तुम्हाला तयार करता येत असले तर उलटे पहा करून. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक सहा, गोलातील अक्षराला गोलाबाहेरील अक्षर जोडून शब्द तयार कर. जसं इथं पहा दिसतात वेगवेगळे शब्द, सल्ला म्हणजे सल्ला, हल्ला, किल्ला, खल्ला, गल्ला, पल्ला, तर हे शब्द आपल्याला इथं लिहायचे आहेत पाच शब्द. त्यातले कोणती तुम्ही चार लिहिले चालतात, चार गुणच आहेत इथं, पण पाचही लिहिले तर काही हरकत नाही. याच्यामध्ये हल्ला हा पहिला शब्द होईल, किल्ला, खल्ला, गल्ला, पल्ला, तर पाच शब्द लिहा. त्यातले चार लिहिले तर हरकत नाही, चार मार्क गुणांसाठी प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक सातवा आहे, सारखे दिसणारे मुळाक्षर रेषेने जोडा आणि गोल करा. आता इथे सारखे पहा, अ पासून सुरू होणारे आहेत, जसं अ भय, अ पासून अ आहे, अ अक्षर आहे म्हणून अ ला आपण अ जोडलं. पुन्हा अ इथं ह्या दुसऱ्या शब्दामध्ये पहा अ कर आहे, अ आहे, पुन्हा अ ला जोडायचे, अशा प्रकारे जोडत न्यायचे ही रेषा. आता इथं क्ष दिसते पहा, क्ष अक्षर आहे, क्ष मुळाक्षर, क्षण पाही हा क्ष आहे, त्याला असं जोडायचं आहे. पुन्हा क्षमा, क्षच्या क्षला जोडायचे, क्षितिजच्या क्षीला जोडायचे, पक्षीच्या क्षीला जोडायचे, बक्षीसच्या क्षीला जोडायचे. म्हणजे तुमचं पहा अशा प्रकारे येणार आहे, क्ष क्षण, तर असं जोडायचंय तुम्हाला, पहिलं अक्षर जे आहे ते त्याला जोडायचंय रेषेनं. त्याच्यानंतर वर दिलेल्याप्रमाणेच खालचे सगळे करायचे. ज्ञ आहे, यज्ञ, ज्ञान, आज्ञा, विज्ञान आणि ज्ञानदेव. तर ज्ञ ज्ञला अशा रेषेनं जोडायचं आहे. म्हणजे पहा हे असं इथं ज्ञ, हे ज्ञानला गोल करायचंय, जोडून नुसतं जोडायचं नाही तर गोल सुद्धा करायचंय. आज्ञाच्या ज्ञाला, विज्ञानच्या ज्ञाला आणि ज्ञानदेवच्या ज्ञाला. तर हा अशा प्रकारे जर तुम्ही हा प्रश्न तुम्ही सोडवला तर तुम्हाला मिळणार आहेत गुण दोन. तर अशा प्रकारे पहा हे पेज असं येणार आहे तुमचं. ह्या पेजवर पहा पहिल्यापासून तुम्ही पाहू शकता हे पेज. आणि हे पहिलं पेज तुमचं असं होणार आहे. तर हा झाला आपला विषय मराठी, 20 गुणांसाठीचा हा पेपर आहे. आता याच्यातच आपण दुसरा विषय पाहणार आहोत, तर तो आहे विषय इंग्रजी, सब्जेक्ट इंग्लिश. हा सुद्धा आपण पहा 20 गुणांसाठीचा हा आपला समेटिव्ह इव्हॅल्युएशन नंबर 2, सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 1. स्टुडंट्स नेम म्हणजे आपण लिहायचं तुमच्या विद्यार्थ्याचं नाव, स्कूल्स नेम, डेट टाकायचं आणि गुण आहे त्यासाठी मार्क्स आहे 20 20 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 1 आहे तो आहे 6 मार्क्ससाठी, 6 गुणांसाठी. जॉईन द कलर्स विथ द थिंग्स,
आता इथे पहा कलर्स दिसतात तुम्हाला वेगवेगळे आणि खाली त्या रंगाच्याच गोष्टी दिसतात. इथे रेड कलर आहे तो टोमॅटोच असतो म्हणून रेडची जोडी रेडला लावायची आहे. हे जे आहे ते ऑरेंज आहेत मँगोज थोडे पहा पिकलेले असल्यानंतर त्याचा कलर ऑरेंज असतो. त्याच्यानंतर हा येलोचा ड्रेस दिसतो तुम्हाला येलो कलर आहे त्याचे जॉईन केलेले पेअर ही जोडी जुळवायची आहे आपल्याला अशा प्रकारे अशा जोड्या लावायच्या तुम्हाला अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो ग्रीन कलर आहे त्याची पॅरोट इज ग्रीन म्हणून त्या पॅरोटला जोडी लावायची पेअर करायचे. हा जो आहे ब्ल्यू इथं व्हॅन दिसते. त्याच्यानंतर हा जो आहे ऍश कलर आहे किंवा आपण त्याला आपण राखाडी कलर म्हणतो तर तो याच्याप्रमाणे याला जोडी लावायची माऊसला. करडा रंग आहे तो आणि हा जो आहे पर्पल तो आहे ब्रिंजलचा कलर आणि त्यामुळे याची याला जोडी लावायची आहे. तर हा झाला सहा गुणांसाठीचा पहिला प्रश्न. दुसरा आहे पहा जॉईन द डॉट्स कम्प्लीट द पिक्चर. सहा मार्क्ससाठी आहे टिंबे जोडा चित्र पूर्ण करा. इथं अक्षर लेटर दिसते स्मॉल लेटर आहे क्यू क्यू फॉर क्वीन आणि हेच अशा प्रकारे डॉट्स अशा प्रकारे असे तुम्हाला. तर याच्यामध्ये पहा क्यू फॉर क्वीन आहे आणि तो अशा प्रकारे तुम्हाला डॉट्स असे जोडून तो क्यू तयार करायचा आणि ते चित्र सुद्धा अशा प्रकारे जोडायचं आहे. त्याच्यानंतर व्ही खाली पहा लेटर आहे व्ही फॉर व्हेसल अशा प्रकारे आहे. तर ते टिंबटिंब जे आहेत असे जोडायचे तुम्हाला इथं आणि इथं सुद्धा दिलेलं आहे आत ते सुद्धा जोडायचं आहे. त्याच्यानंतर आर फॉर रॅबिट तर तुम्हाला आर जो आहे तो अशा प्रकारचा दिलेला आहे पहा तो तुम्हाला असं जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर झेड आहे तो सुद्धा अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे. एक्स आहे खाली तो सुद्धा असा जोडून घ्यायचा डॉट्स आणि टी आहे. याच्यामध्ये फक्त लेटर्स आपल्याला जोडायचे नाही तर इथे त्यांचे पिक्चर्स जे आहेत ते सुद्धा कम्प्लीट करायचं आहे. हा एक्स एक्स डॉट जोडायचा इथे एक्स जे एक्सरे जे आहे चित्र ते सुद्धा कम्प्लीट करायचं आहे. तर यासाठी गुण आहेत तुमचे सहा. तर तुम्ही पहिल्यापासून पेपर पाहू शकता. पहिला क्वेश्चन आहे तुमचा सहा गुणांचा आणि त्याच्यानंतर पण आता मागचं पेज आहे क्वेश्चन नंबर थ्री. जॉईन द लेटर्स कॅपिटल विथ स्मॉल. काही लेटर्स इकडे कॅपिटल ए ग्रुप मध्ये आहेत आणि बी ग्रुप मध्ये त्याचे स्मॉल लेटर्स आहेत. इथं पहा ए क्यू जे ई जी असे लेटर्स आहेत आणि इकडे जे ई ए जी क्यू. ए ची आपल्याला ए ला जोडी लावायची आहे क्यू ची क्यू ला जे ची जे ला ई ची ई ला आणि जी ची जी ला अशा प्रकारे तुम्ही पेअर्स लावल्या तर पाच गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर खाली पहा प्रश्न क्रमांक चार आहे क्वेश्चन नंबर फोर. जॉईन द डॉट्स अँड कम्प्लीट द पिक्चर अँड कलर देम. आता इथं पहा थोडस वेगळं आहे. डॉट्स तर आपल्याला जोडायचीच आहे टिंब जोडून चित्र पूर्ण तर करायचंच आहे पण ते रंगवायचं सुद्धा आहे. याच्यामध्ये चार चित्र दिलेले आहेत पहा. एन फॉर निब पी फॉर पायनॅपल जे फॉर जग आणि आय फॉर आईस्क्रीम. तर तुम्हाला पहा कोणतेही तीन याच्यामधले रंगवायचे आहेत. डॉट्स जोडायचे आहेत पहिल्यांदा. एन फॉर निबचं चित्र आहे पहा अशा प्रकारे आणि इथं जे चित्र आहे ते अशा प्रकारे निब आहे. समोर तर ही आपल्याला चित्र कम्प्लीट रंगून इथं रंगवायचं आहे कलरनं. त्याच्यानंतर पी सुद्धा हे डॉट्स अशा प्रकारे जोडून पायनॅपल तुम्हाला रंगवायचं आहे त्याच्यामध्ये हिरवा कलर वगैरे देऊन. त्याच्यानंतर जे फॉर जग आहे हे डॉट्स तर जोडायचे आहेत आणि हे जेचं जे फॉर इकडे असं जे आहे अशा प्रकारे हा जे आहे तो आपल्याला जोडायचा आहे. इथं दिसतोय तो आणि आय फॉर आईस्क्रीम इथं तुम्हाला आईस्क्रीमला कलर द्यायचा आहे ह्या कोणाला आणि आय सुद्धा तुम्हाला जोडून घ्यायचा डॉटने.
तर अशा प्रकारे हे चित्र तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. त्यातले तीन चित्र कोणतेही केले तरी चालतील. चार दिलेले आहेत, ते पैकी तुम्हाला एनी थ्री म्हणजे तीन तुम्हाला पिक्चर्स रंगवायचे आहेत. तुम्ही चारही रंगवले तरी हरकत नाही आणि याच्यासाठी मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला तीन. तर अशा प्रकारे हा पेपर आपला इंग्रजीचा होता. याच्यामध्ये हा पहा, दुसरं पेज 8 मार्कचा आहे आणि पहिलं पेज 12 मार्कांचं आहे. तर पुन्हा तुम्ही हे दोन्ही पेपर मी तुम्हाला कशा प्रकारे आहेत ते दाखवते. विषय मराठी, पेज नंबर दुसरा आहे त्याचं. हा झाला विषय मराठी. आणि आता इंग्रजी विषयासाठी पहा, पहिलीसाठी आहे संकलित मूल्यमापनाचा पेपर. पेज दुसरं, तर पहा अतिशय सोप्या प्रकारे हा पेपर तुम्ही आवडीने सोडवाल आणि याच्यामध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला अतिशय सोपा वाटेल हा सोडवताना. तर हा विद्यार्थी मित्र छोटासा व्हिडिओ होता संकलित मूल्यमापन विषयीचा. मला वाटतं तर तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.